कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे। देशात न्यायासाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबला जातो, वसंतराव चव्हाण यांचे प्रतिपादन। मुतखेड काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्षपदी प्रतापराव देशमुख तर शहराध्यक्षपदी कैलास गोडसे यांची निवड। नांदेड जिल्ह्यात येत्या 26 एप्रिल रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर मुतखेड तालुका आणि शहरात 1 एप्रिल रोजी शहरातील कालेजी देवी रणछोड मंगल कार्यालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विभिन्न विषयावर चौफेर टीका करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मोदी की गॅरंटी नसून भारत सरकारची गॅरंटी असे वक्तव्य व्यक्त केले पाहिजे, परंतु तसे दिसत नाही आणि सामान्य लोकांच्या न्यायासाठी आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबला जातो आणि कोणीही न्यायासाठी समोर येत नाही, हे किती दुर्दैवी असून हे लोकशाहीसाठी घातक आहे असे प्रतिपादन व्यक्त केले। यावेळी मुतखेड तालुका काँग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली। तालुका अध्यक्षपदी प्रतापराव देशमुख तर मुतखेड शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा समाज कारणामध्ये अग्रेसर असणारे कैलास गोडसे, कार्याध्यक्ष मोहम्मद गौस शेख नवी, उपाध्यक्ष संतोष पाटील गाळे, दामोदर पाटील, बालाजी गुळेवाड, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते, शहर सचिव अतिक अहमद यांची निवड करण्यात आली। एमआयएम पक्षाचे इलियास अब्बासी यांचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला। मुतखेडून अब्दुरजाक यांची विशेष रिपोर्ट। आघाडीचा उमेदवार म्हणून मी नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुके फिरले, आज मुतखेड या ठिकाणी मी आलो आणि लोकांचा स्फूर्त प्रतिसाद जर बघितला तर माझंही मन भरून गेलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा नांदेडची काँग्रेसला मिळण्याची राहणार नाही अशी माझी खात्री। नाही आता कसं आहे, कोण चव्हाण कुठे गेले तो भाग वेगळा आहे, पण मी चव्हाण असेल तर चव्हाण गेले म्हणून चव्हाण जागा भरून टाकली। नाही मी बाळासाहेबांना बोललोय, आजच सकाळी बोललो, त्यांनी आणखीन पाठिंबा डिक्लेअर करणं केला नाही पण करण्याच्या विचारात आहे, ज्यावेळेस डिक्लेअर होईल तेव्हा लोकांना माहिती नाही। आता इथं काँग्रेस पक्षाची सत्ता होती, जे कार्यकर्ते होते ते सगळे दबावाखाली होते, आज त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आज आनंदाने काँग्रेस पक्षामध्ये काम करायला तयार। नाही येतो जनते की हात मे चुनाव जितना या जिताना तो जनता ठहराएगी, जीतने के बाद हमको तो उम्मीद है खासदार बनने के बाद ये नांदेड लोकसभा मतदार संघ के बारे में विकास के बारे में जो भी सुविधा यहाँ पे अभी कम है, मैं जैसे बोला अभी भी कुछ लोगों के लिए मजदूरों के लिए इंडस्ट्री चाहिए, वो इंडस्ट्री लाना बहुत जरूरी है, लोगों के हाथ में काम देना जरूरी है और शोषित बेकारों को काम लगाना जरूरी है। मांडण्याचा प्रयत्न करतो, आपल्या आपल्या या शहरामध्ये परिस्थिती अशी झाली की काय करावं जर कार्यकर्त्याला सुचना झालंय, पण साहेब काही चिंता करण्याची गरज नाही, आपल्यासोबत खरा माणसाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहे, जे गेले ते वावी वापी या आणि दलाल गेले त्याची काही चिंता करू नका, आणि आपल्याला एखादा व्यक्ती मोठा गेला म्हणजे मतदान गेलं नाही। मुतखेड शहरामध्ये पूर्वी यापूर्वी 5,000 मताची लीड होती आपल्याला काँग्रेसला आणि यापूर्वी तेच लीड कायम राहणार आहे, त्यासाठी माननीय उमेदवार साहेबांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कुठलीही चिंता न बाळगता कार्यकर्ता रिसोर्ट ठेवा, लोक म्हणतात मी कार्यकर्ता नाही। आणि दुसरा एक जुने काळ गेलेले भाजप मध्ये वसंतराव साहेबांचा एक प्रचार करतात डायलिसिसवर आहे, मी तर पाहतो टंकर आहे ते चलत पळत राहिलेत आणि त्यांचा एक प्रचार आहे, यापूर्वी असंच झालंय गोटेकरराव साहेबांचा असंच प्रचार झाला की बाबा पॅन्ट मध्ये लिगी करायला असा खालच्या लेवलला प्रचार करून त्या उमेदवारांचे खच्चीकरण करायचा प्रयत्न करत आहेत, पण आपल्या सर्वांना माहित आहे आता सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत
मात्र सर्व धर्माचे कार्यक्रम आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना सगळ्याला माहित आहे की साहेब टंटन आहे आणि आपलं आपण जर त्यांना निवडून दिलं तर ते आपलं काम सक्षमपणे मांडतील. बऱ्याचशा गोष्टी झाल्या नाहीत तर वसंतराव साहेब करतील हे मी अपेक्षा मानतो आणि सर्वजण आपल्या शॉर्ट नोटीस मध्ये जमलात त्या सर्वांचे आभार मानतो आणि काँग्रेस पक्षाची धुरा आपण सर्व सांभाळू याची गवाही देऊ. साहेबांना जास्तीत जास्त मतदानाची भेट देऊ, लोकांची गवाही देऊन मी माझा प्रस्ताव संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.